पुढच्या बातमीकडे, बातमी खवयांसाठी आणि महत्वाची आहे, कारण हॉटेलिंग महागणार आहे. खवयांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. हॉटेलमधील पदार्थांच्या किमती 30% महागण्याची शक्यता आहे. इंधन आणि खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे हे दर वाढणार आहेत. दरवाढीचा फटका खवयांना बसणार आहे. इंधन, गॅस आणि खाद्यतेलांच्या किमती झालेल्या दरवाढीचा परिणाम आता हॉटेलिंगवर होणार आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती 30% वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांकडून वाढलेला दैनंदिन खर्च भरून काढण्यासाठी लवकरच खाद्यपदार्थांच्या किमतीत जवळपास 30% वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची काय कारण आहेत आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, तवा गरम करण्यासाठी 1.5 युनिट PNG गॅस लागतो. संपूर्ण डिश तयार करण्यासाठी 3.5 युनिट गॅसचा वापर होतो. एक पदार्थ बनवण्यासाठी 25 रुपयाचा खर्च येतो. महागाई वाढली आहे म्हणून आता रेस्टॉरंट वाढणार आहे. छोट्या रेस्टॉरंटमध्ये दिवसाला 2 सिलेंडरचा वापर होतो, म्हणजे इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. बड्या रेस्टॉरंटमध्ये दिवसाला 5 सिलेंडरचा वापर होतो. ही खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची कारणं आहेत. एका LPG सिलेंडरची किंमत 1683 रुपये आहे. सिलेंडरच्या किमतीत 600 रुपये वाढ झालेली आहे. महिन्याला 35,000 ते 1,00,000 रुपये खर्चात वाढ झालेली आहे, त्यामुळे हॉटेलिंग वाढणार आहे. खाद्यतेलांच्या किमतीतही वाढ झालेली आहे. आणि या सर्व घटकांमुळेच 60% पदार्थ रिफाईंड तेलात बनवले जातात. आणि या सर्व घटकांमुळेच हॉटेलिंग वाढणार आहे. मुंबई आग्रा महामार्गावरती दुचाकीवरती असलेला एक तरुण आणि 3 लहान मुलं अपघातात ट्रक खाली चिरडली गेली. मुंढेगाव इथला तुषार कडू हा तरुण मोटारसायकलवरून घोटीला दिवाळीनिमित्त काही खरेदी करण्यासाठी 3 लहान मुलांना घेऊन गेला होता. गावी परतत असताना त्याच्या दुचाकीला एका ट्रकनं कट मारला. यावेळी दुचाकी खाली पडली आणि सर्वांच्या अंगावरून ट्रक गेल्यानं सगळेजण चिरडले गेले. अमरावतीच्या परतवाडा इथं 150 मेंढरांच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याची घटना घडली. यात 102 मेंढ्या चिरडल्या गेल्या. या घटनेमध्ये 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमीही झाल्या. त्यामुळे मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्याचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. परतवाडावरून अंजनगाव सुरजीकडे जाणारा भरधाव ट्रक मेंढरांच्या कळपात घुसल्यामुळे 102 मेंढ्या दगावल्या. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरामध्ये आज सकाळी 8 च्या सुमारास दुर्घटना घडली. 3 मजली घर कोसळलं अचानक आणि याच्यामध्ये 12 जण अडकले गेले. अग्निशमन दलाचे अधिकारी वेळेत पोहोचल्यानं जीवितहानी टळली. सगळ्या 12 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलंय. त्यांच्यावरती सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे